जय शिवराय मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये पट्टा किल्ल्याचा इतिहास जाणून घेणार आहोत. पट्टा किल्ला हा नाशिक आणि अहमदनगरच्या मध्ये स्थित आहे. याची उंची साधारण 1392 मीटर म्हणजेच 4566 फूट आहे. पट्टा किल्ला हा कळसुबाई पर्वत श्रृंखलेमध्ये येतो. या किल्ल्याचा इतिहास असा, हा किल्ला आधी बहामनी राज्यामध्ये होता. जेव्हा 1490 मध्ये बहामनी राजाचे तुकडे तुकडे झाले तेव्हा अहमदनगरच्या निजामांनी हा किल्ला जिंकून घेतला. नंतर 1627 मध्ये हा किल्ला मुघलांकडे गेला. 1671 मध्ये मोरोबंद पिंगळ्यांनी हा किल्ला काबीज केला, पण पुन्हा मुघलांनी हा किल्ला 1672 मध्ये जिंकून घेतला. 1675 मध्ये पुन्हा मोरोबंद पिंगळ्यांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये आणला. नोव्हेंबर 1679 मध्ये जेव्हा शिवाजी महाराज जालनापुराची लढाई जिंकून रायगडाकडे जात होते तेव्हा जेव्हा मुघल सैन्याने त्यांना घेराव घातला तेव्हा बहिर्जी नाईक यांच्या चतुराईने ते पट्टा किल्ल्यावर पोहोचले. पट्टा किल्ल्यावर महाराजांनी जवळजवळ 35 दिवस वास्तव्य केले. महाराजांनी सगळ्यात जास्त वास्तव्य केलेल्या किल्ल्यांमध्ये पट्टा किल्ला हा येतो. 1688 मध्ये पुन्हा मुघलांनी हा किल्ला मातबर खानाच्या नेतृत्वाखाली जिंकून घेतला. मातबर खानाने भगूरच्या गोविंद सिंगांना ह्या किल्ल्याचा किल्लेदार बनवला. 1761 मध्ये हा किल्ला पेशव्यांकडे होता. नंतर 1818 मध्ये हा किल्ला इंग्रजांकडे गेला. किल्ल्याकडे जाण्यासाठी मुंबईहून येत असाल तर खंबाळे घोटी शिर्डी मार्ग, नंतर चंद्री गाव आणि चंद्री गावातनं कोकणवाडीमध्ये यावे लागेल. किल्ल्यावर पोहोचण्यासाठी रस्ता व्यवस्थित आहे आणि चढाई ही सोप्या श्रेणीची आहे. किल्ल्यावर जागोजागी विश्रामाची सोय देखील केलेली आहे. गडावर माकडे ही बरीचशी आहेत. गडावरून दिसणारे दृश्य शब्दात न वर्णन करण्यासारखे आहे. किल्ल्याचा बराचसा भाग पडला आहे. गडावर एक देवीचे मंदिर देखील आहे आणि छोट्या छोट्या गुफा देखील बघायला मिळतात. गडावर पोहोचल्यावर शिवाजी महाराजांची एक प्रतिकृती उभारलेली आहे, जिला बघून साक्षात महाराजांना भेटल्याचा आनंद होतो. पावसाळ्यात या किल्ल्याचा बहार काही वेगळाच असतो. किल्ला फिरण्यासाठी बराचसा मोठा आहे. मित्रांनो, पट्टा किल्ला हा अतिशय देखणा व सुंदर किल्ला आहे. इथली जागा ही अतिशय सुंदर आहे. तर आपल्या महाराजांच्या किल्ल्यांचा व गडांचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमाने असाच प्रसार करत राहा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय.